हवामान जसं आम्ही पूजन करतो तसं बऱ्याचशा गोष्टी ज्या त्या हवामानात आहेत. आपला महाराष्ट्र असा आहे, एक भारतातलं स्टेट आहे की भारतात प्रत्येक स्टेटमध्ये जे पिकतं ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात पिकते. आणि महाराष्ट्रासारखी संपन्न की ज्यांचा बौद्धिक आयक्यू जास्त चांगलं काम वाटते. आणि इस्रायल वरून त्यांनी
भेंडीचं काय झालं, गेल्या वर्षी 3 गावातली आम्ही भेंडी केली तर गेल्या वर्षी कमी होती भेंडी, नवीनच होतं ही, ही लावतच नव्हतं. नंतर ह्यांच्या मित्रांनी एका सांगितलं की नाही भाऊ एक एकर करत, मग ह्यांनी आपले अर्धा एकर केली, कारण ह्या लहान भाऊ आहे, शेतकरी भेंडी झोपत्यात कायम, खरं नसतं भेंडीचं. मग आलं झालं तर झालं, पैसे लागला तर लागले, लॉटरी नाही तर झुगारच. कारण आतापर्यंतची शेती म्हणजे शेतकऱ्यांचा झुगारच होता. प्रत्येक शेतकरी म्हणतो शिका नोकऱ्या करा, हो बाहेर बघतो आम्ही काय करायचं. पोरांना असंच सांगावं लागतं ना, कारण पोट पडण्यात शेतीवर भयंकर अवघड कठीण गोष्ट होती. फक्त पोटाला खायला लागतं, प्यायला लागतं, कपडे घातले एवढंच नाही, पण पुढचं डेव्हलप पण झालं पाहिजे, भविष्यासाठी मुलांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं प्रत्येकालाच वाटत असतं. मग शेतीत मध्ये एवढं होऊ शकत नाही ना. म्हणून शेतकरी नेहमी मुलांना सांगणार, शाळा शिका बाहेर पडा, तुम्ही ह्या नादाला लागू नका, शेती भयंकर अवघड आहे आणि पाणी नसल्यावर त्याच्यापेक्षा अवघड. आमच्या फलटण तालुक्यासारखी निम्मा भाग आमचा ड्राय आहे, तो कायमही ड्राय आहे गेले 40 वर्ष आणि निम्म्यालाच पाणी. तसं मला एवढं सांगायचंय की कॅनल खाली भेंडी अतिशय चांगली येते, वजनदार असते, खायला टेस्टी असते, आणि ज्यावेळेस शेणखत भरपूर घालतो ना त्यावेळेस चवीला सुद्धा फरक असतो. तुम्ही तेल टाकू नका, अगदी थोडासा तिखट टाकून नुसता लसूण जरी भाजला तर भेंडीचा तुकडा टाकलं आणि तिखट मीठ टाकलं तरी तुम्हाला ती भेंडी टेस्टी लागणार, कारण त्याची ओरिजिनल चव ते. आणि जी बाजारात विकत आपण आणतोय ना ती औषध मारलेल्या अगदी अट्रॅक्टिव्ह भेंडी बॉक्स मधली, ती चिरली ना तरी त्याला काय घालतात बायका, तेल घाल, शेंगदाणे घाल, कुठे काय घाल, जाकर टाक, तरी त्या भेंडीला चव नसती. चवीत फरक असतो, चव येण्यासाठी ही बाकीचं वापरावं लागतं. पण ज्यावेळेस जमिनीतच आपण शेणखत ही भरपूर प्रमाणात वापरतो, आणखी काय युरिया मिक्सचर काय शेतकरी इतकं वापरत नाही. पूर्वीसारखं काय आता काय राहिला नाही, किती बी पोती घालायला परवडत नाही. आता पूर्वीची लोक शेंगदाणा पेंड सुद्धा उसायला घालत होती, त्यांचा आजोबा नेहमी पेंड घालायचं, त्यांचा 250 एकर ऊस असायचा. पण नंतरच्या पिढीत त्यांची जमीन काय कॉर्पोरेशनला गेली, कंपनीकडे गेली, काही मिळायचं नाही. मग आमचं लग्न झालं त्यावेळेस आम्हाला फक्त एक एकर जमीन तिची राहायची, काही हराळी पण उघडली होती. गहू पेरला तर वरच राहायचा, पाणी वरनं वगळून जायचं, गहू खाली पडला असायचा, म्हणजे कसलंच पॉप्युलेशन नाही. नंतर यांनी स्पेडवर सोडला, त्या जमिनीचा पोत चांगला केला. आज त्या जमिनीत तुम्हाला सांगते भेंडी आणि ऊस पण चांगला होईल, 84 टन ऊस काढला. आणि आता भेंडी पण चांगली झाली, 1.5 लाख रुपयाची 1 एकरात, आणि आता त्यात पूर फ्लावर आहे तर त्याला आम्ही कसलंच औषध मारलं, एकच औषध फक्त मारलंय, औषध आम्ही वापरतच नाही. आणि कोबी खाताना तुम्ही बाजारात नेहमी टेस्ट करायची, पानं नुसनुसीत मऊ असतात, आणतात आपण नाकाने बघायचं ती चांगलं. आणि जे अगदी रबरासारखी पानं असतात ना त्याला भरपूर औषध केमिकल मारलेलं असतं, ती खाऊसं वाटत नाही, कोबी शिजत सुद्धा नाही. हे शहरातल्या लोकांना माहीत नसतं, ते म्हणणार फक्त कुकरला लावा चांगला होतं, ज्या शिट्ट्या घ्या त्याला काय बिघडतं, औषध नाही दहा शिट्ट्या घ्या त्याला काय बिघडतं, पोट बिघडतं, दुसरं काय रक्तात किती आवडी जातं. मी असं बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की आता आमच्या डोक्यात एक आहे की ह्यांनी आता भाजीपाला सुरू केलाय जून पासून, ह्याला पुण्याला आमचा थेट भाजीपाला आहे, आणखी गोव्याला पण आम्ही देणार आहे. पुण्यात आमचं असं म्हणजे प्रत्येक अपार्टमेंट असो, सोसायटी असो, तर त्यांचा परवाना काढायचा, आमची गाडी येणार, आमच्या 2-3 लेडीज येतात किंवा 1-2 पोरे येतात, तिथं तुम्हाला 1 तासात विक्री होणार, व्यवहार न करणार तेवढ्या सगळ्यांनी यायचं, स्टॉल लावणार, तिथं घ्यायचं जायचं, तुम्हाला 2 तासात आम्ही ताजा भाजीपाला देणार आहे. आमच्या गावात जेवढे शेतकरी येतात प्रत्येक जण, आता ह्यांची 1000 शेतकऱ्यांची युनिटी झाली आता बचत गट, आता ह्या बचत गटात प्रत्येक जण आमच्या भाजीपाला 1-1 एकर करणारच आहे. मग जेवढी भाजी ना सगळ्या प्रकारच्या व्हरायटीज तुमची ऑर्डर घेऊन तुम्हाला मिळणार, परत पॅकिंगचं पण सुरू करणार आहे. इथे 8 दिवसाला किती किलो तुम्हाला लागते, आठवड्यात 1 दिवस ज्या शेपा अपार्टमेंटला त्याला 8 दिवसात द्याला, ज्यांना रोज पाहिजे त्यांच्याकडे अशी गाडी चालू करणार आहे. तर आता आमच्या एकटी साखरवाडी तुमच्या अख्ख्या पुण्याला पुरवू शकत नाही, कारण दुसरी पण पुण्याच्या आसपासची पण बरीच तालुक्यात येत असतात. पण आमचं एवढं म्हणणं आहे की शेतीतल्या माणसाला चांगलं खायला मिळावं, आणि त्यांनी शेतकऱ्यांना अगदी आठवणीनं ज्यादा पैसे द्या, 4-2 रुपये मार्केटपेक्षा त्यांनी दिलं तर तेवढ्याच शेतकरी समाधान आहे. तो तुम्हाला 1000 रुपये मागत नाही हो. जी भाजी लंडन मध्ये 1800 रुपयाला तुमचं 2 किलोचा बॉक्स, 4 किलोचा 2 किलोची भिंडीचा बॉक्स लंडनला 1800 रुपयाला, आपल्याला 40 रुपये दर मिळतो एक्सपोर्ट करतो.
तू किती वेळ खात 40 आले तरी 1 लाख झालं तर शेतकरी म्हणतो भरपूर झालं बाबा माझं 3 महिन्यात लाख मध्ये तुला नाही भरपूर झालं आपल्या बायकांची हाजरी जाऊन आम्हाला परवडलं पण शिवाय शिवडं किती झालं भेंडी तोडायची सोपण आहे असं रक्त करत इकडून इकडून हाताला सगळं गरं पडतं कुठलीही गोष्ट शेतीतली करताना घाम करतो तो डोळ्यात जातो आणि आमचे 80% शेतकरी आंधळे असतात बिचारा डॉक्टर शेजारीच बसले असतो तुमच्या आणि डोळ्याचा आजार होतो आणि दुसरी गोष्ट आम्ही गोल कॅप घातल्या ना आणि इतकं टेम्परेचर आहे आता हल्ली एवढ्या 4 वर्षात हे असं उन्हात जर तुम्ही शेतीतली माणसं तर बाहेरच निघत नाही पण उन्हात जर आलं ना तर असं आम्ही वरनं शर्ट घालतो साड्यांच्या वरनं तरी असं सगळं घाम फुटलेलं असतो आणि सगळी माणसं बिनसं घामाने उपाळलेले असं असतात उन्हात दिवसभर काम करत असतात पण ही सगळी काळ कुणासाठी करत असतात तर ती काय त्यांच्याच पोटासाठी करत नाही तर परमेश्वराने असं काम दिलंय की तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांच्यासाठी ती झटत असते शेतकरी सगळ्यासाठी झटत असतो पण त्याला सगळ्यात किंमत कमी असते एवढं लक्षात घ्या कुणी आला की त्याला मंत्री आला की 1000 करोड रुपये खर्च केला जातो त्यासाठी गाड्या वाट्या तैनात असतील एखादा शेतकरी किती कष्ट करून आला असला तेव्हा थकला असेल तर त्याला म्हणजे शेतकऱ्यांना आधी एंट्री मिळाल कुठे पण जातो म्हणजे ही शेतकऱ्यांची किंमत म्हणून शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन वाईट झाला तशी शेती वाईट नाही मुळात जे आपण जगलो जे माणसाचा जीव हे घर जगण्यासाठी जसं हवा ऊन पाणी वारा लागतो तसं अन्न ही महत्वाची सगळ्यात प्रेरणा अन्नाचे महत्वाचे तुम्ही 4 नाही 8 दिवसांनी तुम्हाला खावंच लागतंय ना सगळं काही योग्य आहेत का समाधानी घेणे मला येत राहिल्यात सगळं खात्यात तिथं कंदमुळे हे ते असं नाही ना त्यासाठी सगळ्यांनी मिळून जर शेतकऱ्यांना सहकार्य केलं आणि शेतकऱ्यांच्या साठी जर सगळी लोक झटत असतात तर तुम्हाला सांगते आपल्या देशासारखा जगात दुसरा देश नाही कुणीही कधीही फाईट करू शकत नाही शेतकऱ्यांशी म्हणजे आपल्या देशाची मग आता किती सांगितलं ना आता शेतकऱ्यांचं कमीच आहे आणि आमचं काही शेतकऱ्यांचं न संपणार होता आम्ही आता इथेच थांबतो उद्या सकाळी 10 वाजता लेक्चर पब्लिश करायला पाहिजे तुमचं.